आयडिया था आमचा प्लेन फ्लाय होईल गणपती बाप्पा मोरया. आता तर एवढं वरती आलं नाही काय दिसत नाही, सगळं व्हाईट व्हाईट झालंय, ब्राईट झालंय. कुठं अलिबागला? हा हा. आणि काय घेऊ? खाते शेंगदाणे. अच्छा, ही ढग अशी असतात. उंचावर ते स्वीट आहे, बाहेर उजडला आहे तो, खिडकी जरा बंद करतो. हॅलो राहुल. हाय मित्रांनो. विमानामध्ये बसून काम करतोय. हो दादा, करायला लागते ना विमानामधून पण काम. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आता? मी पण मजेत आहे. आजचा दिवस खूप खास आहे, कारण की मी पहिल्यांदाच विमानामध्ये बसणार आहे. उद्या निघणार आहे मी सकाळी 9 वाजता. तर आता थोडी पॅकिंग वगैरे करून घेतो, काही कपडे वगैरे घ्यायचे आहेत 2-3 दिवसाचे, ते घेऊन जातो. असं फिरायला वगैरे नाही चाललो आहे, कामानिमित्त चाललो आहे. तर म्हटलं की एक ब्लॉग बनवतो, पहिल्यांदा बसतो आहे त्याचं. बघूया पहिला माझा एक्सपिरियन्स कसा असतो, कारण की विमानामध्ये कधीच बसलेलो नाही मी. तर बघूया काय एक्सपिरियन्स आहे, कसं वाटतंय विमानामध्ये बसून. शिल्पा आता बॅग पॅक करते माझी, 3 दिवसाचे कपडे टाकते, 2-3 दिवस आहे तिकडे. आता काय तुमची मज्जा आहे? तुम्ही उडणार हव्यामध्ये आणि आम्ही अजून जमिनीवरच आहोत. मग काय, आपण जाऊ परत कधी तरी. जाऊ, तुला पण विमानामध्ये बसवीन. जाऊ आपण पण. तुला बसायचं आहे का विमानामध्ये? बसायचं मला पण. तू पण हवेमध्ये उडणार? मी पण. व्यवस्थित पॅक कर. व्यवस्थित पॅक केलंय. व्यवस्थित. हा आता मित्रांनो, बॅग वगैरे भरून झाले, शिल्पाने बॅग भरले आता. तर आता उद्या मी निघणार आहे एअरपोर्टला जायला, तर भेटूया डायरेक्ट आता उद्या. चला गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो, आता झालो तयार जाण्यासाठी. सकाळचे आता वाजले तर 9:10 व्हायला आलेत. एक्साइटमेंट आहे जायची, कारण की पहिल्यांदा चाललो आहे. पण थोडी भीती पण वाटते की पहिला अगोदर कधी बसलोच नाही आणि पहिल्यांदाच आहे, तर थोडीशी ती भीती आहे मनामध्ये. तर बघूया आता निघेल थोड्या वेळामध्ये. तर आणखीन एक गोष्ट मित्रांनो, तर दिल्लीला गोव्याला जायला म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठे पण फिरायला आपल्याला पासपोर्टची गरज लागत नाही, तर आपण आधार कार्डवरती फिरू शकतो. तर ही गोष्ट मला आता माहिती पडले. तर आता बघूया. तर चला मित्रांनो, आता मी निघतो इथून. चला निघतो. हॅपी जर्नी, सेफ जर्नी. बाय बाय. आम्ही तुम्हाला मिस करू. लवकर काळजी घे तुझी, नवीन ठिकाणी आता एअरपोर्टला पोहोचायला आलो होतो आम्ही.
चाललोय आम्ही इकडे विमान वगैरे दिसतंय बघा विमान आमचा गठ्ठा कुठं अलिबागला आणि काय घेऊ खाते शेंगदाणे आता मी बसलो विमानामध्ये पण विमान लेट आहे 12:35 ची फ्लाइट होती कुठे आहेस माझ्यावर राहुल आहे हॅलो राहुल हाय मित्रांनो विमानामध्ये बसून काम करतोय हो दादा करायला लागते ना विमानामध्ये पण काम विमान उडायसाठी रेडी होतोय टन घेतोय फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करतोय आणि अगोदर सीट माझी ती त्या साईडला होती तिकडे होते पण बरोबर विंडो सीट वरती कोण नव्हता तर आता इथे येऊन बसलोय विंडो सीटच्या इथे तर विंडो सीट वरती बसून हा व्ह्यू आहे बघा एक विमान आता चालला आहे इथून आणि आता आमचा विमान फ्लाय होणार आहे थोड्या टाइममध्ये तर हा बाहेरचा व्ह्यू आहे मला आधी वाटलं की फक्त बसेस लेट होतात पण आता इकडे आल्यानंतर माहिती पडलं की विमान पण लेट होतात 1:22 झालेत आणि अजूनपर्यंत हा थोडा 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 चालतोय तिकडे लाईन लागली विमानांची मागच्या साईडला ती सगळी पण उडायला रेडी आहेत असं आहे प्लेट वगैरे ठेवायला लॅपटॉप वगैरे ठेवू शकतो काही काम वगैरे करू शकतो त्यासाठी आहे आता काय कॉफीचा ग्लास ठेवू शकतो इकडे काय ते खायला देतील ते टेबल टेबल सारखं आहे समोरच्या साईडला एअर इंडियाची आहे फ्लाईट ती आमच्या अगोदर जाईल असं वाटतंय त्यानंतरला मग आमची फ्लाईट जाईल फायनली आता आमचा प्लेन फ्लाय होईल गणपती बाप्पा मोरया
जू बीच दिसतो इकडून, कुठे कुठे काय काय कामं चालू आहेत सगळी दिसत आहेत. पोटामध्ये गोला येत आहे एवढा उंचावर ते. किती छोटी छोटी घरे दिसत आहेत यार. ढग असे असतात. त्याच्यावरती निळ्या कलरची ढग. ढगांच्या वरती आला होता. आमचं जेवण आलंय फ्लाइट मधलं. टेस्ट करतो आणि सांगतो तुम्हाला कसं आहे ते फ्लाइट मधलं जेवण. Thank you.
दौड़ने का सर्किट बंद होने तक अपने स्थान पर ही बैठे रहे और मैंने सामान कक्ष को सावधानी से खोले। उड़ान के आगमन में हुई देरी के लिए हम आपसे क्षमा चाहते हैं। विस्तार और विमान के क्रू की ओर से हमारे साथ यात्रा करने के लिए आप सभी का धन्यवाद। मित्रांनो, आता पोचलो जस्ट हॉटेलवरती आणि खूप छान आहे हॉटेल। इकडं भारी हॉटेल आहे। आता जस्ट आलो आहे, जरा फ्रेश वगैरे झालो आणि खूप जास्त मजा आली फ्लाईटमध्ये बसताना। आणि विंडो सीट भेटली, कारण विंडो सीटवरती कोण बसला नव्हता, तर विंडो सीटवरती जाऊन बसलो। फर्स्ट टाइम बसलो तर खूप जास्तच मजा आली मला। जेवण वगैरे पण ठीक होतं, कॉफी वगैरे पण ब्लॅक कॉफी पियालो ते सर्व। आणि विस्तारा फ्लाईटने आलेलो तर खूप चांगली होती फ्लाईट। आणि आम्हाला येताना फक्त थोडा लेट झाला, फ्लाईट लेट झाली, एक दीड तास काहीतरी लेट झाली। आता बरोबर वाजलेत आहेत 4:41 झालेत आणि आता हॉटेलवरती आहे। तर बस हीच होती जर्नी आपली। तर आता हा व्हिडिओ इथेच संपवतो। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।